नमस्कार। आज आपल्या किचनमध्ये कुठली रेसिपी न बघता आपण माझ्या माहेरची किचनची होम टूर करणार आहोत। हा गॅस काउंटर आहे, इथे बेसिंग आहे आणि मधोमध गॅस ठेवलेला आहे। साईडला पाण्याची कॅन पण आहे आणि छान असा गॅसची मांडणी केलेली आहे। गॅसच्या लगेच खाली कप्पे आहे, दोन कप्पे आहे। इथे मीठ, मसाला डब्बा, पोळीपाट वगैरे इथे जे रोजच्या वापरात आपले असतात ते आहे आणि खाली पिठाचा डब्बा वगैरे आहे। इथे काही बेसिक जे सामान असतं, रवा, पोहे इथे ठेवलेले आहे आणि इथे साईडला मसाले पण ठेवले आहे। खाली कुकर आणि कांदे वगैरे ठेवलेत आहे। इथे आपल्या फिल्टर आहे, पाण्याचं हे फिल्टर आहे। सध्या हे बंद आहे पण म्हणूनच पाण्याची कॅन आहे। खालीच लगेच इथे गॅस सिलेंडर आहे, त्यावरच गुंड वगैरे ठेवलेलं आहे। इथे छोटी डस्टबिन आहे, ही मोठी खिडकी आहे। खिडकीवरच आम्ही रॅक लावलेली आहे, कारण की रॅक लावायला कुठेच जागा नव्हती, कारण की सर्व इकडे कप्पे अवेलेबल आहे, पण ही रॅक लावलेली आहे। सर्वच भांडे इथे ठेवलेले आहे छान प्रकारे। आता आपल्या साईडलाच लगेच फ्रीज आहे, फ्रीज खूप मोठा आहे आणि त्यावर पण सामान ठेवलं आहे। किचन म्हटलं की सामान खूप येणार आणि ठेवायला कितीही जागा असली तरी कमीच पडणार असं किचन असतं। नॉन मॉड्युलर किचनमध्ये हा प्रकार घडतो। बघू शकता इकडे अजून एक रॅक आहे, मोठी रॅक आहे। त्यावर त्यामध्येच वाट्या वगैरे ठेवलेल्या आहे, गडवे वगैरे ठेवले आहे, मिक्सरचे पॉट आहे, काही डब्बे आहे मोठे आणि प्लास्टिकच्या भरण्यासुद्धा आहे। असा हा कप्पा पूर्णपणे भरलेला आहे। छोटे छोटे डब्बे आहे आणि स्टीलचे डब्बे आहे। त्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये पण मग आहे, लोणच्याची भरणी वगैरे आहे। इथे ग्लास वगैरे अवेलेबल असतात आणि खालच्या कप्प्यामध्ये कुकरचे डब्बे आहे। त्याच्या बाजूला आपल्याला इथे मंदिर पाहायला मिळणार। हे मंदिर थोडं वर केलेलं आहे, कारण की लहान मुलं असल्यामुळे चटका लागू शकतो, त्यामुळे हे वर ठेवलेलं आहे देव वगैरे। त्यानंतर खालच्या कप्प्यात आपल्याला कुकरचे भांडे वगैरे मिळणार आहे, छोटे मोठे डब्बा कुकरचे जेवढे अवेलेबल, आणि इथे कॅन वगैरे आहे आणि डब्बे दोन तीन आहे। त्यानंतर खालच्या ह्याच्यामध्ये काही कढई वगैरे आहे, प्लास्टिकचे पॉट आहे आणि इथे मोठमोठे डब्बे आहे। त्यानंतर बघू शकता ही किती मोठी रॅक आहे, बघा एवढ्या ह्याच्यामध्ये खूप साहित्य बसतं आणि तरीही जागा कमीच पडते। आता त्याच कप्प्याच्या वर एक सज्जा आहे, त्यावर आम्ही डब्बे ठेवलेले आहे। काही जर्मनचे डब्बे आहे, काही स्टीलचे डब्बे आहे, छोटे मोठे अशा पद्धतीने नसलेले आहे। त्यानंतर बकेट्स आहे। त्यानंतर या घराला कलर खूप दिवस झाले लावला नाही। लग्नामध्ये प्रत्येक बहिणीच्या लग्नामध्ये इथे कलर लावले जाते, पण आता सध्या कलर इथे लावले नाही। दुसऱ्या सज्जावर आपल्याला इथे पाहायला मिळेल, त्या सज्जाच्या लगेच बाजूचा सज्जा आहे, त्यामध्ये गंज वगैरे आहे जे रोजच्या वापरात यूजफुल आहे। त्यानंतर बाजूचा सज्जा आहे, बाजूला दुसऱ्या सज्जावर काही जर्मनचे डब्बे आहे, एका साईडचे हे डब्बे आहे, सर्वसे एका रांगेत ठेवले आहे। त्यानंतर इन्व्हर्टर आहे। त्यानंतर लगेच साईडला इथे एक रॅक आहे, ही पण कप्प्याचीच रॅक आहे। इथे प्लास्टिकचे भरणे वगैरे आहे, कैची, टूथपेस्ट असं इथे साईडला ठेवलेलं आहे। इथे भरण्यांमध्ये डाळ, तांदूळ, साखर, इथे पोहे, शेंगदाणे वगैरे इथे या कप्प्यामध्ये ठेवलेले आहे। मोठे मोठे भरणे आहे, या सर्वच भरलेले आहे। इथे मूंग डाळ आहे आणि उडीद डाळ आहे, अशा हे ही रॅक आहे। ही पण मोठी रॅक आहे, तरी सर्व साहित्याचे बसलेले आहे। बघू शकता कितीही मोठी किचन असली तर जागा कमी पडतं असं होतं आणि प्रत्येक कप्पा आपल्याला कमी पडतो असा हा कप्पा आहे आपला। त्यानंतर बघू शकता तुम्ही, आता मी तुम्हाला पूर्ण रिव्ह्यू देते घराचा कसे हे आहे, बघू शकता। त्यानंतर तुम्ही वरचं बघा, काउंटर असं आहे, हा सज्जा, त्याच्यावर डब्बे आहे, त्यानंतर इथे गंज वगैरे आहे, त्यानंतर इथे साईडला इथे दुसरे डब्बे आहे जर्मनचे, त्यानंतर इन्व्हर्टर आहे आणि खाली गॅसचा काउंटर आहे। अशा पद्धतीने ही किचन आहे। तुम्हाला ही किचन कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला
सब्सक्राइब देखील करायला विसरू नका आणि संपूर्ण घराचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, मी संपूर्ण घराचा व्हिडिओ अपलोड करेल. बाय.